अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्या आदेशाने पाचोरा तालुक्यातील कळमसेरा येथे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। कोरोनाच्या प्रादुर्भावाने रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे रक्तदान शिबिर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आयोजित केले जात असून रामनवमीचे औचित्य साधून कळमसेरा येथे देखील हे रक्तदान शिबिर पार पडले। या रक्तदान शिबिरात बहुतांशी रक्तदात्यांनी रक्तदान केले। यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार मनीष जैन, डॉक्टर बाळू जैन, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, कळमसेरा सरपंच अशोकदादा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। रक्तसंकलनासाठी रेड प्लस सोसायटी जळगाव यांच्या टीमने सहकार्य केले। माणुसकी ग्रुप सदस्य आप्पासो नारायण देवबाबा चौधरी, पतसंस्थेचे कर्मचारी व कळमसेरा गावातील मंडळींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। कळमसेरा तालुका पाचोरा जिल्ह्यात आज महिला काँग्रेस पार्टीतर्फे आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। तर खरंच हा असा छान असा उपक्रम या ठिकाणी आज राबवण्यात आला होता। त्यांच्या आदरणीय वंदनाताई खरंच एक समाजसेविका म्हणून या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांच्यासोबतच आमचे दादासो आपल्या गावाचे सरपंच कळमसेऱ्याचे अशोकदादा यांसुद्धा या ठिकाणी फार मोठा सामोल सहकार्य या ठिकाणी आमचा मानसिकसमोरासुद्धा नेहमी आमचा या ठिकाणी मान्य मी असा प्रतिसाद या ठिकाणी असतो। तर खरंच या ठिकाणी आतापर्यंत 23 रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। तर खरं मी सगळ्या रक्तदात्यांचं या ठिकाणी आभार मानतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्व पवारसाहेबांनी आदेश काढलेला आहे की हे रक्त तुटवडा होत आहे महाराष्ट्रामध्ये, तर सत्ताधारी आपण रक्तदान केलं पाहिजे आणि मी खूप त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी इथे एक गावात कळमसेरा गावामध्ये हे रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून गरजू लोकांना याचा फायदा होईल। आणि करोना काळामध्ये तर लोक घाबरता उलट रक्त आला, पण ह्या लोकांचा पण सुद्धा आपण आभार अभिनंदन केलं पाहिजे की हे लोक रक्तदान करताय। सर्व लोक इथे गावात खूप प्रतिसाद ताईंना मिळतोय आणि ताईंना आणि अशोकदादांना खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्वांच्या तर्फे। कळमसेरामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी आदेश केल्याप्रमाणे पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई यांच्या नेतृत्वाखाली आज जे रक्तदान शिबिर झालं, दादाची सगळी माहिती दिली, आम्ही ताईंचं आणि सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने रक्तदात्यांचं अभिनंदन करतो की ते अशा परिस्थितीमध्ये रक्तदान करतात। धन्यवाद सर्वांना, शुभेच्छा। या कोरोना महामारीच्या संकटात आपण काहीतरी समाजाचा देणं लागतो या हिशोबानं आमच्या वंदनाताई आणि आमचे सरपंच अशोकदादा यांनी आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये मी आज रक्तदान करतो आहे, जेणेकरून आमच्यासारख्या तरुणांनी या कोरोना लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन रक्तदानाचा कार्यक्रम केला तर आपल्यासारख्या बऱ्याच लोकांना रक्ताची आवश्यकता आहे। आज आमचे काका आहे ते जळगावला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांना रक्ताची आवश्यकता भासली, ऐन वेळेवर उपलब्ध झाले नाही, त्यासाठी काहीतरी तुळशी जागृती समाजामध्ये यावी आणि समाजाच्या सर्व घटकांनी यात रक्तदानामध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती। नमस्कार, आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी राज्यभर जो रक्ताचा तुटवडा वाचतोय त्याला अनुसरून आमचे आदरणीय जयंत पाटीलसाहेब, सुप्रियाताई, रुपलीताई यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या कळमसेरा या गावी द्वारा कुराड गटामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे महारक्तदान शिबिर कोणाचा तरी जीव वाचावा या दृष्टिकोनामुळे आम्ही आयोजित केलेलं आहे। खरं तर आजचा कोरोनाचा काळ बघता भविष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आमच्या आदरणीय पवारसाहेबांनी जो निर्णय घेतला तो मला वाटतं सर्वोत्तम आहे आणि माझ्या गावामध्ये दरवेळी मी हा कार्यक्रम आयोजित करत असते याला भरभरून प्रतिसाद हा दरवेळी मिळत असतो। भविष्यात येणाऱ्या अडचणींना साहजिकच आमचे बांधव असतील, आमच्या गावातले ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि गावातले डॉक्टर वगैरे जे आहेत, आमचे जे सहकारी आहेत, आमचे पंचायतीचे कर्मचारी आहेत, यांचं सगळ्यांचं विशेष म्हणजे माणुसकी ग्रुपचे क्षीरसागरजी, गजानन क्षीरसागरजी यांचंही अनमोल सहकार्य आहे आणि रेड प्लसचे जे आमचे बँकवाले आहेत त्यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शनही मिळत असतं। याला अनुसरूनच खूप छान कार्यक्रम आमचा होतोय। भविष्यात येणाऱ्या अडचणींवर कोरोनावर नक्कीच मात करू आणि यात यश मिळेल अशी मला खात्री। शरद पवारसाहेब
यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम राबवण्यास कार्यकर्त्यांना उत्तर दिलेले आहे। कारण या महामारीमध्ये रक्ताचा प्रचंड शॉर्टेज झालेला असल्यामुळे आपल्या रक्तदानामुळे कोणाचा तरी प्राण वाचू शकेल या भावनेने या भावनेतून पवारसाहेबांनी ही मोहीम राबवलेली आहे। तिला उत्स्फूर्त प्रतिसाद तरुण मंडळी व गावकरी मंडळी देत आहेत। नक्कीच याच्यातून ज्या गरजवंतांना रक्ताची गरज आहे त्यांना रक्त पुरवठा केला जाईल व असे शिबिरं यापुढे लांबणे वगैरे ते घेण्याचा प्रयत्न असणार आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।